गेली अनेक दिवसांपासून त्रासलेल्या खड्ड्यांविरोधात नागरिकांचे अखेर उग्र आंदोलन. शहापूर शनिवार रस्त्यावर खड्ड्यात बसून नागरिकांनी केले आंदोलन. माननीय पांडुरंगजी बरोरा, अपुताई खाडे, बबन हरणे, विद्याताई वेखंडे आदी अनेक सर्व पक्षीय नेत्यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले खड्डे आंदोलन. या आंदोलनात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खुर्ची खड्ड्यात बसून रास्ता रोको करण्यात आला. तात्काळ खड्डे दुरुस्ती होऊन सर्व रस्ते मोकळे करावे अशी मागणी आग्रही करून आंदोलकांनी या संदर्भात निदर्शने केली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सर्व शहापूर तालुक्यातील जनता सहभागी झाली. शहापूर तालुक्यातील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी पीडब्ल्यूडी निष्काम धरली, पोलिसांच्यावर जबाबदारी दिली, तुम्ही सांभाळा आम्ही नामानेरा राहतो म्हणून सर्वांनी अटक करून घ्यायची, ज्याला ज्याची तयारी आहे त्यांनी हातवरती करा, सर्वांनी अटक करून घ्यायची, पोलीस तर जबाबदारी घेत असतील. हे पाप या सरकारच्या मागून कधी पेंडणार आणि म्हणून त्याला निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. त्याचबरोबर या तालुका संपूर्ण खड्ड्यात गेलेला आहे. या तालुक्याच्या रस्ता दुरुस्तीसाठी मागच्या वर्षी 2 वर्ष देखभालीसाठी 7 कोटीचा निधी आमदार म्हणून आपण त्याने उपलब्ध करून घेतला. पण संबंधित अधिकारी बांधकाम विभागा संबंधित ठेकेदार यांची मिलीजुली बघत असल्यामुळे या ठिकाणी खड्ड्याचं काम या ठिकाणी न झाल्याने आज लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय. दयनीय अवस्था शहापूर किनवली शनवा डोळकाम रस्त्याची या ठिकाणी झालेला आहे. 3 दिवसापूर्वी यानं इशारा दिला की तात्काळ 2 दिवसात काम सुरू करा, अन्यथा बांधकाम विभागाला घेराव घालून त्या ठिकाणी तुम्हाला जाब विचारला जाईल. परंतु बांधकाम विभागाचे अधिकारी प्रत्यक्षाने जाब विचारण्यासाठी गेलो असता बांधकाम विभागाचा एकच उप अभियंता कनिष्ठ अभियंता ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे बांधकाम विभागात दिसला असल्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खुर्ची आम्ही उचलून या ठिकाणी खड्ड्यात आणून वापरलेली आहे. जोपर्यंत बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी येत नाही, तात्काळ व्यवस्थे खड्ड्यात भरण्याचं काम सुरू करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार आहोत. वर्षापासून तुम्ही बघताय की शहापूर तालुक्यातल्या खड्ड्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. ना प्रशासन आमदार साहेबांना जुमानत, सामान्य जनतेचं तर त्याच्या पलीकडे गेलं. अनेक वेळा आंदोलनं केली, शहापूर शहरातल्या रस्त्यांकरता आंदोलनं केली. बंधूंनी 7 कोटीचा निधी गेल्या वर्षी आणला, तो निधीचं काय केलं त्याचाही पत्ता नाही. अनेक वेळा या किनवली मुरबाड रस्त्यावर शहापूर रस्त्यावर अनेकांचे जीव गेले. कालच आपण बघितलं की आवळ्या गावातील दोन निष्पाप चिमुकल्यांचा जीव तिथे गेलेला आहे. म्हणजे हे सरकार सांगते की खड्डे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. जर शहापूर तालुक्याच्या हातीत बघितलं तर 200-300 जण या खड्डे दाखवून करोडपती होती अशी अवस्था शहापूर तालुक्याची. आणि तरी निर्लज्ज प्रशासन आणि निर्लज्ज सरकार याची दखल घेत नाही. म्हणजे अजून किती जीव जाण्याची वाट हे सरकार पाहणार आहे. आणि आज आम्ही 2-4 दिवसापासून मी स्वतः बिलगोजींना फोन करून विचारलं, पत्रकार बंधू दिलेप पाचगरेंनी विचारलं, बंधूंनी त्यांना विचारलं अनेक वेळा. आम्हाला सगळ्यांना 23 तारखेला मला आश्वासन दिलं 2 दिवसात खड्डे भरले म्हणून, पण तरीही अजून कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडून कारवाई झालेली नाहीये. आणि जर येत्या 8 दिवसात हे खड्डे भरले नाही आणि गणपतीच्या आत खड्डे भरले नाही तर आम्ही या बिलगोजींचं काय करू, यांना कपडे काढून मारले पाहिजे, याची नायकी नाही तर खुर्च्यावर बसायची. आणि आज मी मीडिया समोर ही मागणी करते, जे शिवदास म्हणून जे पीडब्ल्यूडीचे साहेब आधी गेले होते इथे आणि बिलगोजी साहेब, या दोघांच्या संपत्तीची चौकशी सीबीआयकडनं व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत. आज मी इथे मागणी करते, अजून यांना किती जीव घ्यायचे याचं त्यांनी उत्तर द्यावं. आणि आता इथे येऊन आमदार नाही, जर पोलीस प्रशासन पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून 2 दिवसात खड्डे बुजवणार असतील तर आपण आपलं आंदोलन थांबू, अन्यथा 2 दिवसानंतर संपूर्ण तालुका बंद या ठिकाणी पूर्ण तालुक्यातून करण्यात येईल आणि तो उत्स्फूर्तपणे असेल त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी. मोठा होईल उद्या हे रस्ते भरले नाही त्याला टोकून शहापूर तालुका त्या ठिकाणी बंद ठेवल्याची आम्ही या ठिकाणी राहणार इशारा या ठिकाणी आज आपण या ठिकाणी देतो. मग त्यांच्या मंत्र्याला शेवट सर्वांना विनंती आहे 4 वाजता सिनियर साहेबांच्या ह्याच्यात मध्ये.